आमचं आम्ही नवीन शो करतोय. कुठला? ट्रेक विथ द स्टार्स. नाही ट्रेक बर मला एक या प्रश्नात शांतीत क्रांतीत मी एका दारुड्याची भूमिका करतो. इथे दारू बद्दल कार्यक्रम चाललाय मला कळल्यामुळे मी येत आलोय. तर मला एक पॅक दे. काय देऊ? एक पॅक मारायला. काय मारायला? पॅक पाहिजे त्याला. अरे देवा. हाय, मी इंद्रजीत आणि हा पहिला एपिसोड आहे कॅम्पिंग विथ द स्टार्स नावाचा. आपल्यासोबत आहे ललित प्रभाकर आणि आलोक राजवाडे आणि त्याच्यासाठी एक वेगळं पण खास कारण आहे. दॅट इज शांतीत क्रांती नावाची आमची वेबसिरीज नवीन आम्ही घेऊन आलो आहोत आणि ती आहे सोनी लिव्ह. भाडीपा आणि TVF या दोघांनी मिळून ही तयार केलेली वेबसिरीज आहे. मैत्रीची वेबसिरीज आहे, मित्रांबद्दलची वेबसिरीज आहे, तर ती तुम्ही नक्की बघा. आणि आणखी एक मित्र आहे आमचा या वेबसिरीजमध्ये ज्यांनी हा शो लिहिलाय सुद्धा, ज्याचं नाव आहे अभय महाजन. आय कॅन क्वालिफाय टू बी अभयचा सबस्टिट्यूट का? नाही असं नाही वाटत. आणि आम्ही निघालो ललितला पिक करायला. हॅलो, आपण या एपिसोड मध्ये पण गोव्याला नाही जाणार आहोत. वा, तू प्रॉपर तयारीत करून आलास, फुल बॅकपॅक वगैरे घेऊन आलास. तू एकटा करतो का काय ट्रेक? पण ट्रॅफिक आहे यार. सो आम्ही अजूनपर्यंत कॅम्पसाईटला पोहोचलो नाही आहोत. आम्ही रस्त्यात थांबलोय कारण इतकं काहीतरी मस्त बघायला मिळालं. हँग ऑन धबधबा. केवढूच आहे कॅमेरा. सो मान्सून मध्ये कॅम्पिंग आयडिया खूप भारी आहे पण प्रॅक्टिकली ना थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात. सो ऑल दो जय महेशपती. सो या ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या थोड्या लक्षात ठेवून तुम्हाला यावं लागतं कॅम्पिंगला. तुला आम्ही हा प्रश्न विचारतोय, आता तू असायला पाहिजे, या शोची कॉन्सेप्ट काय आहे? काय शो आहे? कॅम्पिंगच्या झोनमध्ये वी जस्ट हॅव कन्व्हर्सेशन्स आणि ट्राय टू एक्सप्लोर. ओके, आणि मग कॅम्पिंग विथ स्टार म्हणजे स्टार म्हणजे काय? स्टार म्हणजे तुम्ही दोघं. तू स्टार आहे का रे? मी अजिबात. तू स्टार आहेस? मी पण नाही आहे. आम्ही ब्लॉग केलं तर चालेल का? चालेल ना, बिंदास एकदम. काय ना, फॅन मुवमेंट होते इथे आलोक आणि ललित. नाही नाही, ललित ची फॅन मुवमेंट आहे त्यामुळे हेन्स प्रूव. मगाशी आपण जे बोललो नाही नाही कोण स्टार आहे. सो बेसिकली आपली कॅम्पसाईट आहे. हो, आपण खाण्यात इतके इन्वॉल्व होतो की आपण खाण्यात काय हे शूटच केलं नाही. आपण करून तू ते वाटून का घेतोय तुझी चूक? सो आयडियली कॅम्पिंग मध्ये जेवण असं बनवतो आपण, बट दिस इज लाईक थोडं अपग्रेडेड ग्लॅम्पिंग म्हणू शकतो आपण याला, कारण कधीच कॅम्पिंग मध्ये इतकं असं फॅन्सी जेवण नसतं. तुम्ही आमच्या लोकेशनला काय करता? तुम्ही आमच्या लोकेशनला काय करता? नाही, हे प्रायमरी आहे. हे प्रायमरी आहे. आम्ही याच्यानंतर हाच व्हिडिओ येणार आहे. अच्छा, ह्याच्यानंतर येणार आहे. आम्हाला वाटलं आमचा मेन आधी देसी नावाचा एक शो तुम्ही बघितला असेल, तुम्हाला भयंकर आवडत असेल, तर त्या शोचा पुढचा जो एपिसोड आहे मॉन्सून कॉकटेल्स तोही आम्ही इथेच शूट करतोय कारण मागे मॉन्सून आहे, इथे कॉकटेल्स आहेत. हा इथं काय करतोय माहिती नाही, याची गरज नव्हती. खरं तर तळ्यावर जाऊ हे वाक्य पूर्ण होईपर्यंत आपण तळ्यावर पोहोचलो, इतकं जवळ हे तळ. गोष्ट जिथून सुरू होते आता हे रिव्हील करायचं आहे का मला माहित नाही, पण दिनारचं जे घर आहे ते घर त्याला विकावं लागणार आहे. मग त्याच्यात खूप जे
हा रँडमनेस मस्त आहे ना टॉप. सो कॅम्पिंग ही एक अशी गोष्ट जिथे तुम्ही फारच कम्फर्टेबल असतात, म्हणजे ती ॲक्टिव्हिटीज अशी आहे की जिथे तुम्हाला फार काही असं फॅन्सी काही करायचं नसतं. बेसिक बेसिकमधलं बेसिक सर्वायवल म्हणा किंवा जे काय असतात तुम्ही, ये द मोस्ट इट ट्राईज टू मेक द मोस्ट रिअल ऑफ यू. शस्त्राच्या ताकदीचा विषय, लल्याची बॉडी बघा पण काठी खूप कमी नाही. बाय द वे गाइस, हे जर का तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला कॅम्पिंगची आवड असेल पण सवय नसेल, तर कॅम्प 365 ही जी जागा आहे तिथून सुरू करायला काहीच प्रॉब्लेम नाही, मस्त जागा आहे. याचे अजून डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन चेक करा या व्हिडिओची. बघा या बाजूला काय आहे. तर आमची आयडिया अशी आहे की आत्ता तरी बेसिक काहीतरी चित्र चाललो आमचं, पण नंतर हा जो कॅनव्हास आहे ना तो उघडू आणि असं टर्न बाय टर्न त्यावरती काहीतरी काढू आणि मग जेव्हा तो कॅनव्हास भरेल तेव्हा ते चित्र संपेल आणि मग बघू हाऊ इज इट टर्निंग अप. ॲक्च्युली मी खूप एक्साइटेड आहे की मला कलर्स वापरायचो, मी कलर्स कधीच नाही वापरले, मी स्केचेसच केले आतापर्यंत. मला खूपच कौतुक वाटत आलोकच्या पेंटिंगचं आणि त्याच्या त्याची जी स्टाईल आहे त्याचं. ते तुझंच एक राहिलंय इथे. हा अरे पण ते असंच रफ आहे फारच. कुठलं फेअर आहे असलं. चित्रकला क्षेत्रात एक चळवळ सुरू झाली ज्याचं नाव भाटूपुपिझम अशी आहे. भाटूपिझमचे आम्ही सगळे अवागारत कलाकार आहोत आणि त्यांचं एक्झिबिशन आज कामशेतला आम्ही लावलंय. तर तुम्ही सगळे नक्की या बघायला. आम्ही निघालोय प्रवाहाच्या विरुद्ध. आमचं येताना असं ठरलं की आम्ही एकत्र एक ट्रेक करावा. आम्ही पहिल्यांदा असं काहीतरी करतोय आणि ते करता करता आम्हाला जाणवलं की अरे थँक्स टू यू. तर आम्ही पूर्ण आता भिजलेलो आहोत. एकमेव कोरडी गोष्ट जी आहे आत्ता या सगळ्यांमध्ये ती आहे आमचे रेनकोट्स जे बाईक बॅगेत आहेत आणि आम्ही भिजलो. ही एक आयरनी आज आम्ही अनुभवतोय आणि आता आम्ही वरती कॅम्पसाईटवर चाललोय. तर तुम्ही जर अजूनही भाटूपाला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा. हा म्हणतो तसं करा लगेच. म्हणजे काय होईल की असे व्हिडिओ तुम्हाला बघत राहत आहेत. हा ओके, हे आम्ही निघालो. चाललो आम्ही. जे जे लोक गेस्ट येणार ना त्यांच्याकडून एक एक गाणं ढापणार आहोत आणि आमची प्लेलिस्ट बनवणार आहोत असं करून करून. तर एक भाटूपाच्या प्लेलिस्टसाठी गाणं सुचव ना. मरुवारते का मरुवारताई. श्री श्रीरामचं मरुवारताई. मरुवारताई का मरुवारते. अनुषा तमिळ येते ती म्हणली मनुवारते आहे. ए आर रहमान मला खूप आवडतो तर मी तमाशामधलं गाणं सजेस्ट करीन, चली कहानी. मला ते गाणं खूप आवडतं, चली कहानी. जाना किधर रे. अरे कुठं चाललंय. अरे काही नाही, हे भाडीप कडनं तुम्हाला काय सप्रेम मेट खुर्ची. ओ वाव, खूप सुंदर गिफ्ट आज आम्हाला इथे मिळालं. आता इथून हालूच नाही असं वाटतं. आणि ही युनिक भन्नाट वगैरे आता मागे पडलं ही सरप्राईझिंग आयडिया होती असं मी म्हणेन या ठिकाणी. आणि या खुर्चीबरोबर मला एक भाडीपनी चप्पल द्यावी असं मी इकडे इंद्रजितनी मला मेल न केल्यामुळे मी चपलेवर हा संपूर्ण प्रवास केलेला आहे. मला चप्पल एक अजून एक मिळाली तर माझं पूर्ण सगळं माझ्या मनात काही राहणार नाही. तर एवढं एक बघ इंद्रजित. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, शेअर करा. आणि अनुषा ह्याचा पुढचा एपिसोड असणार आहे. दिस वाज आवर फर्स्ट एपिसोड ऑफ कॅम्पिंग विथ द स्टार्स. वी आर गोइंग टू डू मेनी मेनी मोर, सो प्लीज लेट अस नो हू यू वुड लाइक टू सी इन द नेक्स्ट एपिसोड. शांतीत क्रांती नावाची एक अप्रतिम मालिका सोनी लिव्ह वरती येते आहे आता 13 ऑगस्टला. कदाचित आली आहे, ऑलरेडी आली आहे. आणि ललित प्रभाकर त्याबद्दल तुम्हाला आता सांगते. दिलीप प्रभाकर प्लीज बोल.
सोनी लिव्हवर ही वेबसिरीज आहे, भाडीप टीव्हीएफ दोघांनी मिळून तयार केलेली वेबसिरीज, सारंग आणि पॉला या दोघांनी डिरेक्ट केलेली ही वेबसिरीज आहे. माझा आणि आलोकची पहिली मराठी वेबसिरीज. आता क्रेडिट लिस्ट तुम्ही त्याच्या शेवटी दिलेली, त्यामुळे तुम्ही ती वाचूच शकता. त्यामुळे ते असं करा, सोनी लिव्हवर जा, ताबडतोब मराठी कॉन्टेंटला सपोर्ट करा. नंतर म्हणतात मग तुम्हाला ओ टी टीवर मराठी कॉन्टेंट बघता येत नाही वगैरे, तर आता आलाय तर बघा. हा ओके, चलो पटकन बघा, भाटूपाला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. आणि वेबसिरीज माझ्याकडे पिवळं जॅकेट आहे, मी पावसात ओके आहे, तुमचं तुम्ही खूप भिजलो आता, बस चल रे खुर्ची घेऊन खुर्ची घेऊन जातोय बाबा मी.